नमस्कार मित्रो, माझ्या माधव कानगुले युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, आज एक आनंदाची बातमी आहे. सातव्या वेतन आयोगाबाबत शासनाने एक पत्र काढलेलं आहे आणि वेतन निश्चितीचा विकल्प आपल्याला 20 फेब्रुवारी 2019 पर्यंत तातडीने भरून द्यायचा आहे. हा विकल्प 20 तारखेपर्यंत जर भरून नाही दिला तर आपला सातव्या वेतन आयोगाची निश्चिती होणार नाही. त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या कर्मचाऱ्यावर असेल. सामान्य प्रशासन विभागाचं हे पत्र आहे. दिनांक 6 फेब्रुवारी 2019 पत्र आहे. 6 फेब्रुवारी 2019 विषय काय आहे पहा. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यासाठी विकल्प नमुना भरून देण्याबाबत असं हे पत्र आहे. संदर्भ आहे आपण 31 जानेवारी 2019 ची अधिसूचना पाहिली, त्या अधिसूचनेचा हा संदर्भ आहे. पुढे काय म्हणते पत्र पाहूया आपण. संदर्भीय शासन अधिसूचनेनुसार राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 लागू करण्यात आला आहे. सदर अधिसूचना शासनाच्या संकेतस्थळावरील कायदे व नियम या दुव्याखाली उपलब्ध आहे. तरी सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्याबाबत विकल्पाचा नमुना व वचनपत्र यासोबत पाठवण्यात येत असून सदरहून नमुना वचनपत्र या कार्यासनास दिनांक 20 फेब्रुवारी 2019 पर्यंत भरून देण्यात यावे. म्हणजे हे अधिसूचना आपल्याला 20 फेब्रुवारी पर्यंत भरून देणे कंपल्सरी आहे. नाका माळी साहेबांची सही आहे. अवर सचिव प्रशासन सामान्य प्रशासन विभाग. पुढे एक जोडपत्र 3 दिलेला आहे विकल्पाचा नमुना म्हणून. तो विकल्पाचा नमुना कसा कसा भरायचा आहे ते आपण पाहूया. इथे कर्मचाऱ्याचे नाव आहे. इथे धारण केलेलं पद टाकायचं आहे. कायम आहे की तान्हापण आहे ते इथे लिहायचं आहे. त्याला क्लिक करायचं आहे. विद्यमान वेतन संरचना म्हणजे पे बँड इथे लिहायचं आहे आणि इथे ग्रेड पे लिहायचं आहे. सुधारित वेतन संरचना म्हणजे वेतनस्तर आपल्याला इथे लिहायचं आहे आणि आपल्या कार्यालयाचं नाव जे आपलं कार्यालय किंवा आपली शाळा जी असेल ते लिहायचं आहे. पुढे काय आहे 2 नंबरचा मुद्दा. मी इथे लिहिलेलं आहे आपलं नाव लिहायचं आहे. 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचनेची निवड करतो. मी धारण करीत असलेल्या पदाची विद्यमान वेतन श्रेणी पुढील प्रमाणे चालू ठेवण्याची निवड करतो. कधीपर्यंत चालू ठेवण्याची निवड करतो पहा. माझ्या पुढील वेतनवाढीच्या दिनांकापर्यंत. आता जे आपण विकल्प भरून दिलेले जे आपलं वेतन आहे ते वेतन कुठपर्यंत चालू होणार आहे? पुढील वेतनवाढीपर्यंत. कारण तिथून दुसरं वेतनवाढ लागणार आहे आपल्याला. दुसरं वेतन सुरू होणार आहे. त्यानंतर माझे वेतन पर्यंत वाढवणाऱ्या नंतरच्या वेतनवाढीच्या दिनांकापर्यंत, म्हणजे नंतरची आपली वेतनवाढीची दिनांक आहे त्या दिनांकापर्यंत चालू ठेवण्याचा मी विकल्प भरून देतो. किंवा मी पद रिक्त करेपर्यंत विद्यमान वेतन श्रेणी वेतन घेण्याचे बंद करेपर्यंत, म्हणजे आपण आपलं पद रिक्त केलं किंवा आपण वेतन घेण्याचं कुठल्या कारणानिमित्तानं जर बंद केलं तर तिथपर्यंत माझा हा पगार चालू ठेवण्यासाठी मी विकल्प भरून देत आहे असा त्याचा अर्थ. आता 3 नंबरचा विकल्प काय. हा विकल्प अंतिम असून यामध्ये या दिनांकापर्यंत सुधारणा करण्यात येणार नाही. सॉरी, या दिनांकानंतर सुधारणा करण्यात येणार नाही. म्हणजे आता एकदा विकल्प भरून दिलं की त्यामध्ये नंतर सुधारणा करण्यात येणार नाही. खाली नाव आहे, दिनांक आणि ठिकाण टाकायचं आहे. त्यानंतर कार्यालयाने भरावायचं आहे. श्री प्रमाणित करण्यात येते की कायम व स्थानापन पद धारण करीत असलेल्या श्री यांनी हा विकल्प यथोचितरित्या स्वाक्षरीसह विहित दिनांकापूर्वी मला सादर केला आहे असं खाली कार्यालय प्रमुख त्याचा शिक्का मारून सही करेल. त्यानंतरचा नंतरचं एक जोडपत्र 4 दिलेलं आहे सोबत, ते आहे वचनपत्र. पहा, मी म्हणजे आपलं कर्मचाऱ्याचं नाव टाकायचं. मी असे वचन देतो की महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 मधील तरतुदींशी विसंगत वेतन निश्चितीच्या परिणामी किंवा पुढे वेतन निश्चितीमध्ये विसंगती आढळून आल्यामुळे मला अतिप्रदान झाल्याचे निदर्शनास आल्यास ते भविष्यात मला प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेतून समायोजित करून किंवा इतर प्रकारे प्रशासनास परत करीन. जर आपल्याला जास्तीची रक्कम आली तर आपण परत करील असं आपण वचनपत्र लिहून देत आहोत. अशा प्रकारे हा आज म्हणजे काल शासनाने प्रकाशित केलेला हा आपला सातव्या वेतन आयोगाचा विकल्प आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येकाने भरून द्यायचा आहे. ही माहिती जर आपल्याला योग्य वाटली किंवा तुमच्या माहितीची वाटली किंवा अजून आपल्या मित्रमंडळींना ही उपयोगी आहे असं वाटलं तर कृपया हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा. आणि खरंच एवढ्या तळमळीने आम्ही हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जर व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक बटन दाबा. लाईक बटन दाबायला कसर नका करू. आपण जर लाईक बटन दाबत राहिला तर आमच्या व्हिडिओला लाईक केला तर आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. तोपर्यंत परत भेटूया नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.